हे विचार आहेत एपीजे अब्दुल कलाम यांचे. वाट पाहणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं. नमस्कार, डिदा डिस्कवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जीवन जगायचंय म्हणून जगू नका, तर जीवनाच्या प्रत्येक मोमेंटचा आनंद घ्या. आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट. एक खेडेगावामध्ये राहणारा कामगार असतो. बरे खेडेगाव कुठलं तर कोकणातील समुद्र किनाऱ्यापासून जवळ असणार. त्यामुळं या खेडेगावाच्या आसपास नारळ पोकळीची झाडं, खाडी आणि निसर्ग सौंदर्य भरभरून होत. हा कामगार त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारपेठेमध्ये हॉटेलमध्ये काम करत होता. दररोज सकाळी उठून हॉटेलमध्ये जायचं, तिथे ग्राहकांच्या ऑर्डर्स घ्यायच्या, त्यांना त्याप्रमाणे वस्तू द्यायच्या. हे काम त्याचं सुरू होतं, त्याचा एकही दिवस खंड या कामामध्ये पडत नव्हता. पण हळूहळू त्याला या कामाचा कंटाळा यायला लागला. त्यात जास्त कंटाळा हा त्याला 5 किलोमीटर सायकल चालवण्यास येत होता. बरं, तो ज्या रस्त्याने 5 किलोमीटर सायकल चालवत होता त्या रस्त्यावर 1 किलोमीटर सुरुवातीला खाडी होती, नंतर 1 किलोमीटर नारळ पोकळीची दोन्ही बाजूला झाडं होती, त्यामुळे ती सावली असायची. नंतरचे 2 किलोमीटर बाजूला समुद्र किनारा होता, तिथून थंड हवा यायची. आणि शेवटचा 1 किलोमीटर हा बाजारपेठेचा होता. त्यामुळे या रस्त्यावर सायकल चालवण्यासाठी कंटाळा यावा असं काहीच नव्हतं, उलट मजा यावी असा रस्ता होता. मात्र तरीही याला या रस्त्यावर 5 किलोमीटर सायकल चालवायला कंटाळा यायचा. या उलट हॉटेलमध्ये काम करताना कधी कधी ते ग्राहक याला शिव्या सुद्धा द्यायचे. एखादी ऑर्डर जर उशिरा गेली तर ग्राहक चिडायचे सुद्धा, कस्टमर चिडायचे सुद्धा. त्याचा याला कधीच कंटाळा येत नव्हता. कधी कधी तर याला हॉटेलमध्ये भांडी सुद्धा घासावी लागायची, तरी सुद्धा याला त्याचा काहीच कंटाळा येत नव्हता. ते त्याच्या आवडीचं काम होतं, मात्र सायकल चालवताना त्याला खूप कंटाळा यायचा. एक दिवस तर त्याच्या मनामध्ये असा विचार येतो सुद्धा की आपण ही नोकरी सोडून देऊ, गावातच काहीतरी करू. मात्र गावात काय करणार, जर ही नोकरी सोडली तर आपल्याला खायला काय मिळणार नाही, उपाशी मरावं लागेल. म्हणून तो नोकरी सोडायचा विचार सोडून देतो आणि कसं तरी ढकलत ढकलत हे जीवन जगत असतो. पण काही दिवसांनी त्याची ही इच्छा पूर्ण होते, कारण कोरोनाची महामारी येते. या कोरोना महामारीमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद होते, त्यामध्ये या कामगाराचा मालक त्याचं हॉटेल सुद्धा बंद करतो. मात्र हा कामगार या मालकाकडे बऱ्याच वर्षापासून काम करत असल्यामुळं आणि तो त्यांनी कधीही सुट्टी न घेतल्यामुळं हा मालक त्याला बोलावतो आणि सांगतो, हा कोरोना जाईपर्यंत तू घरी राह बिंदास्त, मी तुला तुझ्या पगाराच्या अर्धा पगार नक्की देत जाईल. कामगारही खुश होतो की आता आपल्याला घरी बसून पगार मिळेल, सायकल चालवावी लागणार नाही 5-5 किलोमीटर. म्हणून तो घरी राहतो. मात्र पहिले थोडे दिवसच त्याला मजा येते, नंतर मात्र त्याला कंटाळा यायला सुरुवात होते. बसून काय करायचं असा विचार कायम त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. काही दिवस गेल्यानंतर कोरोना निघून जातो आणि त्याच्या मालकाचा त्याला फोन येतो की उद्यापासून आपण हॉटेल सुरू करतोय, तू हॉटेलला ये. हा कामगार इतका खुश होतो की लागलीच कपड्यांना इस्त्री मारतो, सकाळी खूप पहाटे उठतो, सायकलला पुसून घेतो, सायकलला पुसता पुसता धुताना सुद्धा सायकलशी गप्प मारतो की उद्यापासून आपण परत कामावर जातोय. आणि पहाटे इतक्या लवकर उठतो की अंधार असतो, जाऊ शकत नाही. म्हणून तो सगळी तयारी करून बसलेला असतो, कधी सकाळ होते कधी उजेड होतोय याची वाट पाहत. थोड्या वेळाने पहाटेचा उजेड सुरू होतो, हा सायकल काढतो आणि चालवायला सुरुवात करतो. ज्या रस्त्याने याला पहिले खूप कंटाळा यायचा त्याच रस्त्याने पहिला 1 किलोमीटर चालताना त्याला इतका आनंद झाला की आपण खाडीच्या बाजूने आपली सायकल चालवतोय. थोडा उशीर झाल्यानंतर पुढच्या नारळ पोकळीच्या झाडाखाली थांबतो आणि तिथे समोरून येणाऱ्या थंड हवेचा आनंद घेतो. आणखी पुढे गेल्यावर त्याला तर हे चित्र कधी त्याने बघितलं नव्हतं, असा त्या चित्राकडे पाहतो की रस्त्या बाजूला आहे आणि रस्त्याच्या डाव्या साईडला समुद्र आहे. म्हणजे आपण इतके वर्ष इतके दिवस या समुद्राच्या बाजूने सायकल चालवत होतो, मात्र याचा कधी आपण आनंदच घेतला नाही. तो 2 किलोमीटर या प्रवासाचा सुद्धा खूप आनंद घेतो. समुद्राच्या लाटांकडे पाहतो, त्याचं निळशार पाणी पाहतो, तिकडून सूर्य जो उगवतोय ते पाहतो. हे सगळं त्याला खूप आनंददायक वाटतं आणि तो स्वतःच्याच मनाशी विचार करतो, किंबहुना स्वतःलाच शिव्या देत राहतो. शिव्या शब्द येतो की आपण याच रस्त्याने पूर्वी 5-5 किलोमीटर सायकल चालवली आहे, मात्र या सगळ्या प्रवासाचा तेव्हा मला आनंद का मिळाला नाही, आज इतका आनंद का मिळतोय. आणि तो ज्या गोष्टी मिस करत होता ती गोष्ट मग 1 किलोमीटरवर सुरू होते, ती म्हणजे बाजारपेठेतील किलबिलाट. बाजारपेठेमध्ये जेव्हा तो सायकल घेऊन जातो तेव्हा तिथला किलबिलाट त्याच्या कानावर पडतो आणि त्याला त्याचा प्रचंड आनंद होतो. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की जग तेच आहे, वस्तू त्याच आहेत, मात्र जर आपला दृष्टिकोन बदलला, आपली दृष्टी बदलली,
तर ज्या वस्तू पूर्वी आपल्याला दुःख द्यायच्या त्याच वस्तू त्याच गोष्टी आता आपल्याला सुख सुद्धा देऊ शकतात। जसं या कामगाराचं झालं की तो कित्येक वर्ष त्या रस्त्याने प्रवास करत होता, मात्र कधीही त्याने आजूबाजूच्या सौंदर्याकडे पाहिलं नाही, त्याचा आनंद कधीही उपभोगू शकला नाही। मात्र एक महामारी येते, मध्ये थोडा गॅप पडतो आणि त्या गॅप नंतर जो तो पुन्हा जेव्हा जीवन जगायला लागतो तेव्हा त्या प्रवासाचा त्या 5 किलोमीटर अंतराचा त्याला प्रचंड आनंद होतो आणि त्या प्रत्येक गोष्टीचा तो आनंद उपभोगत असतो। आपल्या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं असेल की कोरोनाच्या अगोदरचं आपलं जग आणि कोरोनानंतर आपण जेव्हा त्याच्याकडे सकारात्मकपणे पाहतोय तेव्हाचं आपलं जग सेम टू सेम आहे, मात्र आता आपण त्या जगामध्ये आनंद घ्यायला लागलोय। अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या डी द डिस्कवर चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।